जयंत पाटील साहेबांनी आता पत्रकार परिषदेत गंगापूर विधानसभा मतदारसंघाची घोषणा केली उमेदवारांची, त्यात माझं सुद्धा नाव आहे. बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी बरोबर चर्चा चालू होती. आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी मीच तयारी चालू केली होती, साहेबांनीच मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे जेव्हा मतदारसंघातील सगळी परिस्थिती बघता, मतदारसंघ भाजप भारतीय जनता पार्टीला सुटल्याने महाविकास आघाडीकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली होती. त्याबद्दल त्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो. तर तुम्ही विचार, अजित पवारांकडे तुम्ही गेला होता बंड झाल्याच्या नंतर, आता शरद पवारांकडे आलेला आहात, इकडे जाणार आणि इकडे येणार, त्याच्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया काय? मी अजित दादांबरोबर गेलो होतो हे मी मान्य करतो, मतदारसंघाच्या विकासासाठी इतर काही गोष्टींसाठी. परंतु जेव्हा असं मला लक्षात आलं हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सोडायला तयार नाही आहे, मला वाटलं होतं की माझ्या कामाच्या बळावर आणि जे काय सर्वेच्या आधारे सगळे पक्ष निर्णय घेतात, सर्वे माझाच चांगला होता, परंतु तरी भारतीय जनता पक्षाने जागा सोडली नाही म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मला माहित नाही, त्यांना विचारा त्यांना. माझी प्रेस बोलवली, मी उमेदवार जाहीर झाला. तुम्ही दोन स्टेटमेंट केलेत, एक आत्ता केले की साहेबांनी तयारी करायला सांगितली होती म्हणून, तेव्हा महाविकास आघाडी एकत्र होती तो आमची आणि तेव्हापासून तुम्ही तयारी करताय, पण तेव्हा सुद्धा असं वाटलं नव्हतं का की आपण जर या सगळ्या समीकरणाला तुम्ही जेव्हा अजित पवार यांच्याकडे गेले आपल्याला गंगापूरमध्ये स्टँडिंग एमएलए असल्यामुळे प्रेस मिळणार नाही, आपली अडचण होईल, असं होऊ शकत नाही. असं नाही, असं नाही की आता सुद्धा भारतीय जनता पक्षाने काही उमेदवारांची तिकीट कापलेली आहेत, त्यांनी जी काही कामगिरी बजावली त्याच्यावर सर्वेमध्ये नाव आलं नसेल, वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी असतील. मला आशा होती आणि खात्री होती की नक्कीच माझं काम चांगलं आहे, सर्वेमध्ये सुद्धा माझंच नाव पुढे होतं अशी माझी माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्वेमध्ये सुद्धा. परंतु आता ठीक आहे, त्यांनी ती जागा सोडली नाही, मला हा निर्णय घ्यावा लागला. प्रशांत दोम यांचं काम खराब होतं ते तर दावा करतात की मतदारसंघात 3000 आता जनता ठरवेल ना. आता नाही, आता असं आहे ते जे दावा करता आहेत ते कुठलाही उमेदवार किंवा कुठल्याही पक्षाचा सिटिंग आमदार दावा करणारच. कोण म्हणणार आहे माझी कामगिरी खराब आहे मला मतदान देऊ नका, कामगिरी चांगलंच म्हणणार. आता जनता ठरवेल ना, आता 20 दिवस राहिलेत. आता महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही आहात होय, तिथे उद्धव सेनेचे जे डोणगावकर कुटुंब असतील, उद्धव सेनेचे कार्यकर्ते असतील, त्यांनी नाराजी व्यक्त करून उमेदवारीला विरोध दर्शवला. असं आहे, उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत प्रत्येकाचा अधिकार आहे आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा. आता नाराज आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु मला खात्री आहे त्या माझ्या बरोबर राहतील एकदा उमेदवारी जाहीर झाली माझी. त्यांच्या प्रश्नाला जोड असा आहे की बंडखोरी कशी सामोरा, बंडखोरी होणारच नाही ना, तुम्ही कशाला बंडखोरीत चर्चा करताय? नाही, बंडखोरी होणारच नाही अशी माझी खात्री. तुमच्या पक्षाचे 4 दिवसापूर्वी मनोजरांजी पाटलांना पण जाऊन भेटलेले. साहेब मी परत सांगतो तुम्हाला, माझी उमेदवारी आता 4 वाजता जाहीर झाली, बरोबर आहे, तोपर्यंत सगळ्यांना अधिकार होता. आता 4 वाजेचं जर का ते काही बोलले त्याच्यावर माझी प्रतिक्रिया दिली. तुम्ही दरंगे पाटलांना भेटला त्याच्यापूर्वी अगोदर भेटला आहात किंवा आता भेटणार आहात? असं हे जरंगे पाटलांच्या ऍक्च्युली ते ऍडमिट होते ना, ऍडमिट होते म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो मी. आता याच्यानंतर भेट होते, भेटू ना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटेल. त्यांचं तुम्हाला काही समर्थन पाठिंबा कळेल मला, त्यांच्या मनातलं मी कसं सांगणार आता तुम्हाला. पण तुम्ही म्हणून या निवडणुकीमध्ये मी विजयी होईल असं सांगतो. 3 टर्म असल्या मम यांनी बरीच मोठी कामगिरी त्यामध्ये, अशी कोणाची माहिती ते चित्र दिसले 3 वर्षा 3 टर्म मध्ये आमदार म्हणून काहीतरी कामं केलीच असतील, त्या बेसवरून त्यांचं असं म्हणणं आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, प्रत्येक उमेदवार असंच म्हणणार ना मीच निवडून येणार, शेवटच्या मिनिटापर्यंत काउंटिंग संपेपर्यंत ते म्हणत राहतात मी निवडून येणार. तो आत्मविश्वास कार्यकर्त्यांना द्यावाच लागतो, मी पडणार आहे म्हणल्यावर कशाला कार्यकर्ते तुमच्या मागे राहतील? तुम्ही कशावर निवडून येणार? तुम्ही काय काय काम केले? सगळ्या स्ट्रॅटेजी काय मी तुम्हाला तुमच्या मार्फत विरोधकांना सांगू शकत नाही. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणाले की मी विकासासाठी अजित पवारांसोबत गेलो आणि आता तिकिटासाठी तुम्ही शरद पवार, तिकिटासाठी नाही परत एकदा सांगतो, विकासासाठी मतदारसंघामधील काही कामं जेव्हा मी
काम सुरू केलं, काही कामं प्रलंबित होती आणि निश्चितच मला अजितांनी मदत केली हे पण मी मान्य करतो. त्या मतदारसंघासाठी चांगल्या प्रकारचा निधी दिला. परंतु मी तुम्हाला परत सांगतो, सर्वेमध्ये माझी माहिती जी आहे त्यांच्याच भारतीय जनता पक्षात सर्वेमध्ये त्यांचा कमी होते ते माझ्यापेक्षा, तरी त्यांना उमेदवारी दिली. मला लढायचं होतं ना. मी तर ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं, कृष्णा गेंडे इथे आहे तुम्हालाही सांगितलं होतं मी की मी निवडणूक लढणार आहे. फक्त आता तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे, अपक्ष लढणार आहे. निष्ठावान कोणाचे मग असं आहे, निष्ठावानाचा जो ज्या पक्षात राहतो त्या पक्षाशी निष्ठावान राहणं हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. तुम्ही निष्कर्ष काढा. कोण मला माहित नाही, मला जनता म्हणत नाही तिथली बाहेरचे आता म्हणणार. कनेक्ट काय म्हणजे, मी औरंगाबादचा रहिवासी आहे, छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे मी, आणि गंगापूर माझी शेती आहे. 1967 आहे माझ्याकडे, माझ्या वडिलांनी जमीन घेतल्याचं. गंगापूर कारखान्याचा आम्ही ॲक्च्युली माझा भाऊ सभासद आहे, त्या शेती घेतली त्यामुळे सभासद आहे ना, तेव्हापासून 40-50 वर्षापासून. अजित पवार कनेक्ट काय म्हटलं तर कनेक्ट काय जर का तुम्ही म्हणता महाराष्ट्रात नाही भारतामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. आदरणीय मोदी साहेब सुद्धा वाराणसीची काही कनेक्ट नव्हतं त्यांचं. आता प्रियंका गांधी वायनाडमध्ये उभ्या आहेत, त्यांचा काय कनेक्ट होतं. असं नसतं, भारताच्या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे, भारताचा कुठल्याही स्टेटचा नागरिक कुठेही उभा राहू शकतो. अजित पवार मग काय मदत करणार आहेत का तुम्हाला, असं काही दिलंय का शब्द काही? असं नाही, आता ते काय मदत कशी करणार, ते आता ते त्या पक्षात आहेत, मी या पक्षात आहे, मदत कशी करणार. त्यांनी मदत केलेली असं तुम्ही चाचा बोललेला. मी 4 वाजेपर्यंत होतो त्यांच्यासोबत सरकार असताना, त्यांच्याबरोबर असताना मदत केलीच ना त्यांनी. मी मान्य करतो ना, अजितदादामुळेच मी त्या मतदारसंघात विकास करू शकलो हे मान्य करतो मी. निवडून आल्यानंतर इकडून तिकडे किंवा तिकडून तिकडे जाणे, ज्या पक्षामध्ये एक लक्षात ठेवा, ज्या पक्षाकडून निवडून येतो त्या पक्षाला सोडायला नाही पाहिजे, हे तर मान्य करतो तुम्ही. गंगापूर खुलताबाद निवडायचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये जो काही 15 वर्षामध्ये फसवा विकास झालेला आहे, शेतकऱ्यांची समस्या. आता तुमच्याच सगळ्या प्रेस प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, विधिमंडळामध्ये मी जेव्हा या भागातले जे प्रश्न उपस्थित केले वेगवेगळ्या मंत्र्यांकडे त्यांच्या त्यांच्या विभागाच्या कामासंबंधी जात असताना, मला नेहमीच समजते म्हणे म्हणायचे मला तुम्ही त्या मतदारसंघाचे आमदार थोडीच, पण प्रश्न उचलले मी तिथले, काही प्रश्न सुटले सुद्धा नाही कसं म्हणायचं. गंगापूर मतदारसंघातल्या सर्व समाज माझ्या बरोबर आहे. तुम्ही सध्या आमदार आहात, तर त्या आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवणार आहात की ते ठरवायचं मला, अजून फॉर्म भरताना तुम्हाला सांगतो. तुम्ही ही जी निवडणूक आहे स्ट्रॅटेजीच्या बळावर लढणार आहात की विकासाच्या? विकास विकास तुम्ही स्ट्रॅटेजी आत्ताच ओपन करणार नाही असं म्हणलं तुम्ही, हा प्रश्न विचारला. तुमचे प्रश्न सुद्धा असे डबल आहेत. नाही डबल स्ट्रॅटेजी हा वेगळा विषय नाही भाऊ, इलेक्शन लढवायची स्ट्रॅटेजी मी सांगू शकत नाही तुम्हाला असं म्हणलं मी. मग इलेक्शन कसं लढवणार हा प्रश्न मला हरवणं तुम्हाला सोपं वाटतं का? त्याच्याबद्दलचे मुद्दे कुठल्याही उमेदवाराला कमी लेखू नये, प्रत्येकाची ताकद असते. ते सुद्धा 15 वर्ष आमदार आहेत त्या मतदारसंघातले, त्यांना सुद्धा कानाकोपरं माहिती आहे, त्यांची ताकद काय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे बघू आता काय होतं. त्यांनी तुमच्या उमेदवारीवरच असा प्रश्न केला होता की मी तुम्ही इकडं आलात की मी तुमची संस्था ताब्यात घेतो असं त्यांनी प्रेस घेऊन जाहीर केलं. मला वाटत नाही ते सुतगिरणी का सहकारी कारखाने असं मला वाटत नाही. ते जे काय असेल ते त्यांना माहीत नाही, ते त्यांना ते सुतगिरणी किंवा कारखाना वाटते, ते कसे जिंकाय त्यांचं तंत्र त्याप्रमाणे जिंकव असं वाटतंय त्यांना. त्यांना माहीत नाही ते चॅरिटी कमिशन ऍक्ट आहे त्याला, त्याला सभासद लागतात, सभासदा ते सभासद पण नाही आमच्या संस्थेचे. तुम्ही माझ्या तुलनेत गंगापूर खुलताबाद मतदारसंघात 5 पैशाचं जरी काम केलं असेल तर त्यांच्या तुलनेत त्यांनी 100 रुपयाचं केलं असेल तर तुमचं 5 पैशाचं तरी आहे का असा प्रश्न विचारला. हे आता मतदार सांगतील, मी तुम्हाला सांगणार नाही, मतदारच सांगतील. थेट बोलाल मतदार सांगतील तुम्हाला कोण जास्त काम केले. सिम्पल चव्हाण साहेब, इथं गंगापूर मध्ये व्यापारी आणि सामाजिक सारदोड नगर विचार ते मारवाडी लोक आहेत, उद्योजक आहेत, ते सगळे एकमेकांशी कनेक्ट आहेत आणि ते मारवाडी असलेल्या बंब यांना मदत करतील असं त्यांचा प्रश्न. हो मदत करतील ना त्यांना, त्यांचं असं आहे व्यापारी व्यापाऱ्यालाच मदत करतो.
व्यापारी हा व्यापाऱ्यालाच मदत करतो, त्यांच्या ग्राहकाला कसं डांबून ठेवायचं त्यांना कळतं, त्या ग्राहकांची सुटका करण्यासाठी मी इलेक्शन लढवतो. संस्था चालकांच्या विरोधात, शिक्षण सम्राटांच्या विरोधात माझी लढाई आहे. बम सर्वसामान्य असं तुमचं मत आहे? तुमचं मत आहे का? तुमचं मत काय? त्यांनी जे म्हणले त्यांना तुम्ही प्रश्न केला का मगा की तुम्ही सर्वसामान्य आहात? असं आहे, बंब हे सर्वसामान्य नाही, ते अति महान माणसं आहेत. सर्वसामान्य माणसाची काळजी घेणं माझं काम आहे. क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलं वगैरे म्हणून तुम्ही पुन्हा निर्णय घेतला वगैरे असं काही आहे? कुणाच्या क्षेत्रात अतिक्रमण केलं? साहेबांनी मध्यंतरी शिक्षकांचे नाही, ते जिल्हा परिषद शिक्षकांच्या, त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक शिकवत नाहीत, राहत नाही हेडक्वार्टर राहत नाही, परंतु जिल्हा परिषदच्या शाळांची दयनीय अवस्था बघता, तिथं एकाही जिल्हा परिषद शाळेला लेडीज टॉयलेट नाही, मुली कुठं जातात शौचालयाला हे माहीत नाही, मुलं कुठं जातात हे माहीत नाही, अत्यंत वाईट परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची. त्यामुळे शिक्षकांना एकट्याला दोष देण्यात काही अर्थ नाही, सरकार म्हणून सुद्धा आपण कमी पडतो ना. तुमचं काय विषय काय म्हणले? गंगापूरमध्ये माझा भर व्यापक विकासाला राहील. नुसत्या शासनाच्या योजना दारी पोचवणे, शासनाच्या योजना प्रत्येक मतदाराच्या किंवा घराच्या दारी दारी पोचवणे हा म्हणजे विकास नाही. शेतरस्ते केले पाहिजेत, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, डी पी आहे तर वीज नाही, वीज आहे तर डी पी जळालेले आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत. खुद्द लासू स्टेशन गावामध्ये किती दिवसांनी पाणी येतं आणि किती वेळ येतं हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. सिंचनाचे प्रश्न आहेत, हजारो कोटीच्या योजना जाहीर केल्या जातात त्या कागदावरच राहतात. फसवा विकास ह्याच्यासाठीच म्हणतो मी तुम्हाला. ते एक स्टेटमेंट दिलं होतं आमच्या सकाळ समोरशी बोलताना की तुमची ओळख ही कंत्राटदार आणि संस्था पळकावणारे आहेत. नाही तर त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर द्यावी, माझी म्हणजे प्रश्न उत्तर द्यायची गरज आहे म्हणून जनता उत्तर दिलं आता त्याला. कारण संस्था बळकवणे वगैरे हे प्रकार घडत नाही. माझे वडील फाउंडर मेंबर होते, मी त्यांच्या जागी मेंबर झालो. बळकवली कशी म्हणाल? लोकशाही पद्धतीनं निवडणूक जर का आम्ही लढवली आणि विजय प्राप्त केला बळकावणं म्हणतात का? आणि बम साहेबांनी बळकवला असं म्हणलं तर मतदारसंघ बळकवलाच आहे त्यांनी. त्यांची ओळख तुमच्या कशी आहे? आता हे कसं आहे, त्यांची त्यांना जे काही आरोप करायचे करू द्या. आमच्याकडे सुद्धा भरपूर काही आहे, पण ते इतक्या लवकर त्यांना त्यांचं काय कामगिरी, त्यांची काय कामगिरी मी लोकांना सांगेल. सत्य नाही, कामगिरी त्यांची, कामगिरी त्यांची सगळी कामगिरी मी मतदारांपुढे देणार. कसं आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक हेच एकमेव साधन असतं, जनतेच्या समोर जाऊन आपली बाजू मांडणं, त्या दरवेळी मतदान होणार. त्यामुळे त्या 28 तारखेला अर्ज भरणार माहित नाही. आता पक्ष ठरवेल कोणाला पाठवायचं, कोण येऊ शकतं माहित नाही. आता पक्ष ठरवेल, पक्षाचं जे हे असेल त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला उमेदवारी राजीनामे बोललेलं जाहीरपणे केलेलं आहे. काय म्हणून काम करणार नाही वगैरे असं ते बोललेले होते. तुम्ही गेलात परत आलात, आता तुम्ही आलात, उमेदवारी दिली तर आम्ही राजीनामे देऊ असं त्यांनी जाहीर दिला. काय झाले? 4 वाजता दिलं ना, 4 वाजले 5 एक तास दिलं स्टेटमेंट त्यांनी. असं आहे की उमेदवारी मागे पर्यंत प्रत्येकाला अधिकारी मी आधीच सांगितलं. आता पक्षाने उमेदवारी दिली, आता त्यांचं स्टेटमेंट घ्या. त्यांचं तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांना तुम्ही काय समजवण्याच्या सुरुवात काय सांगाल? त्यांनी काय केलं पाहिजे? ते माझ्या बरोबरच येत ना. आता उमेदवार येतील ना. आज असं आहे की माझा अधिकृत प्रवेश राहिला. अधिकृत प्रवेशाच्या वेळेस सगळे दिसतील तुम्हाला, स्टेजवर फॉर्म भरताना दिसतील ना तुम्हाला. उमेदवारी काय माहिती पक्षाचं काय भरून आहे आम्हाला माहिती. तुम्ही असं वाटायचं मला की प्रवेश करावा म्हणून प्रवेश राष्ट्रवादीचं असं आहे की मी तिथं साहेबांकडे होतो, साहेबांची चर्चा झाली, त्याच्याप्रमाणे पक्षाने ज्या जे जे आम्हाला इन्स्ट्रक्ट दिल्या त्याप्रमाणे वागलो. पहिले तुम्ही मनाने गेले नव्हते का? फक्त असं परत साहेबांनी बोलून घेतले, परत साहेबांकडे मन बिन वाचायची काय तुमची तुमच्याकडे हे आहे का? थँक्यू, आभार सगळ्यांचे.